कल्याणातून 11 किलोमीटर अंतरावरील श्री मलंगड यात्रेच्या निमित्ताने काम करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या कामात पोलिसांकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यांना कारवाईच्या धमक्या देऊन दहशतवाद पसरवला जात आहे असा आरोप शिवसेना कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी काल रात्री आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. यंदा 11 फेब्रुवारी रोजी मलंगगडावर उत्सव सुरू होत आहे. पोलिसांच्या किंवा अन्य कोणत्याही नेत्यांच्या किंवा मलंगगडावरील व्यवस्थापनाकडून आणल्या जाणाऱ्या अडथळ्यांना धमक्यांना न घाबरता 11 फेब्रुवारीला उत्सवाला नेहमीप्रमाणेच महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने भाविक येतील असा विश्वासही भोईर यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, गोपाळ लांडगे, सुनील चौधरी, रमेश जाधव, केदार दिघे, आमदार बालाजी किणीकर, दिनेश देशमुख, रवींद्र कपोते, पुण्याचे बलकवडे, महिला आघाडीच्या विजया पोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. श्री मलंगगड हे केवळ हिंदूंचे स्थान आहे असा आमचा दावा नाही, पण तेथील पुजारी केतकर आणि काही धर्मीय मंडळींनी आपल्या पारंपरिक पद्धतीला विरोध केला. धर्मदाय आयुक्तांचे आदेश न मानता तेथील वास्तूत बदल केला, याला आमचा विरोध आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी पुण्याचे मोहन गोखले यांच्या पुढाकाराने श्री मलंगगडावर हिंदूंचे वहिवाट पुन्हा सुरू करण्यासाठी लढा सुरू केला असे सांगून गोपाळ लांडगे यांनी या उत्सवाची संपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, श्री मलंगस्थान हे सद्यस्थितीत सर्व धर्मीय स्थान आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्यात बदल करून पूर्वीच्या चालीरीती परंपरा यात बदल करू नये असे गोपाळ लांडगे यांनी सांगितले. या उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, शिवसेना आणि आदी 16 हिंदुत्ववादी संघटना सहभागी होत असतात असेही लांडगे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. प्रक्रियेमध्ये काम करत असताना किंवा हा जो काही वेळ लागलाय त्यामध्ये घरभेदीपणा असतो त्याचाही थोडाफार त्रास सुरुवातीपासून होतोय आणि आजही झाला. आजही त्याची प्रचिती मलंगगडावर आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यापुढे आणत नाही, परंतु ती सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. कोणतंही आंदोलन यशस्वी होण्याकरता पत्रकारांची जर साथ असेल तर ते प्रश्न सोडवण्यासाठी, ते आंदोलन यशस्वी होण्यासाठी निश्चितपणे उपयोग होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आणि ते किती मोठ्या प्रमाणामध्ये शासन दरबारी किंवा लोकांपर्यंत पोहोचवायचं हे सर्व आम्ही किती केलं तरी खऱ्या अर्थाने पोहोचवायचं काम तुमच्या हातात आहे. भोईर यांनी तुम्हाला पत्र दिल्यानुसार मलंगगडासंदर्भातल्या पत्रकार परिषदेला आपण सगळे पत्रकार उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 11 तारखेला गोखले दादा यांनी हे आंदोलन सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थाने तत्कालीन जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या नेतृत्वाखाली हिंदू मंच बरोबर शिवसेना सहभागी झाल्यापासून सातत्याने हा लढा सुरू आहे. मलंग मुक्ती आंदोलन या आंदोलनाकरता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेले आंदोलन, हे आंदोलन सुरू आम्ही ठेवलेलं आहे. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट जरी प्रकरण असलं तरी हिंदूंची जी वहिवाट आहे ती सुरू राहिली पाहिजे. वर्षभर प्रत्येक महिन्यामध्ये जे हिंदूंचे सण येतात तिथली जी परंपरा आहे ती जोपासली जावी, सांभाळली जावी आणि त्याचं जतन करून ती प्रथा मोडीत काढणाऱ्यांना वाव मिळू नये याकरता हा प्रयत्न आहे. आणि निश्चितपणे हा लढा यशस्वी होईपर्यंत सुरू राहील. टेंडर पद्धतीच्या कायदेशीर अडचणीमुळे आणि ठेकेदार काम करत नसल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे, पण शासन पातळीवरती ठेकेदाराला बाजूला करून दुसरा ठेकेदार नेमून लवकरच ते काम मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे प्रयत्न करत आहेत.